या जगात जिवंत असलेल्या प्रत्येक माणसाची एकच इच्छा असते की तो जेव्हा मरतो तेव्हा त्याला वेदनारहित आणि शांतीपूर्ण मृत्यू मिळावा. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला फार त्रास न होता मृत्यू मिळावा, पण असा मृत्यू प्रत्येकाला मिळत नाही. 1935 मध्ये जेव्हा शास्त्रज्ञांना एक प्राचीन ममी सापडली तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण ममी पाहून हे स्पष्ट होतं की तिचा वेदनादायक मृत्यू झाला असावा. त्या ममीकडे बघून ती किंचाळत असल्याचा भास झाला. ती सुमारे 3500 वर्षे जुनी होती आणि त्याचं परीक्षण केल्यावर शास्त्रज्ञांना अनेक आश्चर्यकारक गोष्टी समजल्या. डेली मेल वेबसाईटनुसार 1935 मध्ये शास्त्रज्ञांनी इजिप्तमध्ये सेनमुट नावाच्या एका महान आर्किटेक्टचं उत्खनन केलं होतं. सेनमुटचा मृत्यू इसवीसनपूर्व 1464 मध्ये झाला. कबरीखाली एक लाकडी शवपेटी सापडली ज्यामध्ये एका महिलेची ममी होती. महिलेच्या डोक्यावर काळा विग होता आणि तिने स्कॅर्ब कीटकांच्या आकाराच्या चांदीच्या आणि सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. पण त्या महिलेच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून शास्त्रज्ञांना सर्वाधिक आश्चर्य वाटलं. त्या ममीचं तोंड उघडं होतं. शास्त्रज्ञांना ते पाहून असं वाटलं की महिलेला मरताना प्रचंड वेदना होत होत्या. या कारणास्तव ममीचं नाव स्क्रीमिंग वुमन ठेवण्यात आलं. आपण एवढ्या जुन्या गोष्टी का सांगत आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण आता वैज्ञानिकांनी या ममीचं जीवन आणि मृत्यू जाणून घेण्यासाठी प्रगत वैज्ञानिक तंत्रांचा वापर केला आहे. प्रगत स्कॅनिंग तंत्रातून असं दिसून आलं की ती महिला अशाच अवस्थेत झोपली असेल, तिचे पाय सरळ असतील आणि हात तिच्या मांड्यांवर दुमडले गेले असतील. तिचे अनेक दात तुटले होते जे कदाचित मृत्यूआधीच पडले असावे. तिची उंची 5.05 फूट असेल. सीटी इमेज वरून असं दिसून आलं की मृत्यूच्या वेळी ती 48 वर्षांची असेल. तिला मणक्यात सांधेदुखीचाही हलकासा त्रास असावा. शास्त्रज्ञांनी असंही शोधून काढलं की त्या महिलेवर जुनिपर आणि फ्रँकिनसेन्स सारख्या पदार्थांचा लेप केलेला असावा जे खूप महाग आहेत आणि ते बाहेरील देशातून इजिप्तमध्ये आणले गेले असावेत. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की या महिलेला ज्या प्रकारे दुर्मिळ पदार्थांनी सुशोभित केले होते त्यावरून असे म्हणता येईल की नवीन लोकांनी किंवा घाईत तिचं ममी बनवलं नसेल. त्यामुळे ममी बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते तिचं तोंड बंद करण्यास विसरले असावेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. कायरो युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर सहार सलीम यांनी सांगितलं की महिलेचं तोंड उघडं राहणं हे कॅडेवरिक स्पॅस्ममुळे असू शकतं. ही एक प्रकारची स्थिती आहे जेव्हा मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे स्नायू अचानक कडक होतात. जेव्हा मृत्यू खूप वेदनादायक आणि भयानक असतो तेव्हा हे घडतं. म्हणजे त्या महिलेला असा मृत्यू दिला गेला असेल की ती वेदनेने किंचाळू लागली असेल आणि तिचे स्नायू कडक झाले असतील, यामुळे तिचं तोंड बंद करता आलं नाही. हे सर्व निष्कर्ष प्रथम फ्रंटियर इन मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. महिलेच्या मृत्यूचं कारण समजू शकलं नाही. हृदय, मेंदू, यकृत, मूत्रपिंड, आतडे सर्व काही तिच्या शरीरातच होतं. हे आश्चर्यकारक आहे कारण त्या काळात ममी बनवण्याआधी हृदयाशिवाय इतर अवयव बाहेर काढले जात होते.